नमस्कार मंडळी. तर आज आहे ना, मी आपल्या स्कूबीसाठी राशन भरून आणलं. म्हणजे आपल्या घरात जी पर्शियन कॅट आहे ना, तिचं खायचं प्यायचं सगळं सामान संपलं होतं. मी तिचे ड्रूल्स घेऊन आलो, जे न्यूट्रिशन आपण तिला देतो. हा बॉक्स आहे ना आपल्याला फ्री भेटला होता आणि त्याच्यामध्ये ना भरपूर सारं सामान होतं. चला आपण बघू त्याच्यामध्ये काय काय सामान आपल्याला आलंय. पहिले त्याच्यात होतं न्यूट्रिशियन, जे आपण स्कूबीला रेग्युलर देतो. त्याच्यानंतर होती वाटी, तिला स्पेशल ताट आलंय तिचं जेवायला. स्कूबीला वाटलं तेच काहीतरी खायचंय, त्याच्यामुळे ती ना मी ते फोडूस तर तिथंच थांबली होती. त्याच्यानंतर त्याच्यात होते स्कूबीसाठी बिस्किट. नंतर होता एक लोड बिस्किट, म्हटलं तिला एक टाकून बघू ती खाती का. तर मी एक बिस्किटचा तुकडा घेतला आणि तिच्या वाटीमध्ये टाकलं. पण वाटी एकदम चोपडी असल्यामुळे ना स्कूबीला ते बिस्किटच खाता येत नव्हतं. मग मी लय असलं. नंतर म्हटलं जे ट्रीट आणलंय त्या ट्रीट तिला देऊ. पण ते ट्रीट आहे ना कैचीने कटच होत नव्हत्या. मी लय कापायचा प्रयत्न केला. म्हटलं फायनली आता एखादा चाकूच आणावं लागणार आहे. सो मी गेलो किचन मध्ये आणि चाकू घेऊन आलो. तर मी एक कापलं, इतकं स्मूथ कट झालं ना ते. मग त्याच्यातून इतका घाण वास येत होता. पण म्हटलं ते काहीतरी नॉन व्हेजचं असतं, त्याच्यामुळे वास येत असणार आहे. मग मी ते स्कूबीला खायला दिलं आणि ही गोष्ट ना स्कूबीला इतकी आवडली माहिती का, तिने एकदम गुटर गुटर खाऊन घेतली. आणि स्कूबीला ना आपण डेली म्हणजे न्यूट्रिशन देत असतो, जे